महाविकास आघाडी सरकारमधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून पारनेरमध्ये काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी तसेच तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यकर्ता मेळाव्यात देशात राज्य करत असलेल्या भाजपच्या ध्येयधोरणाच्या विरोधात एकमुखी सुरू म्हटला. येत्या 7 फेब्रुवारी रोजी राज्याचे महसूल मंत्री आणि संगमनेर मतदारसंघाचे गेले 3 दशके विधानसभेत सलग प्रतिनिधित्व करणारे आमदार बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस असून या वाढदिवसाच्या निमित्ताने पारनेर शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवनात काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संभाजी रोहकले सर, ज्ञानदेव वाघमारे, सुनील चौधरी उपस्थित होते. तसेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अनेक कार्यकारी तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यकर्ता मेळाव्यात तालुक्यातील मरगळ आलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य आणण्यासाठी पुन्हा एकदा केंद्रातील भाजप प्रणिती मोदी सरकार आणि त्यांच्या ध्येय धोरणावर टीका करण्यावर भर देण्यात आला. सध्याच्या परिस्थितीमध्ये देशात, राज्यात, जिल्ह्यात आणि तालुक्यात काँग्रेसला घरघर लागली असून अगदी नगरपंचायती आणि ग्रामपंचायती सुद्धा काँग्रेसच्या हातातून गेलेल्या पाहायला मिळत आहेत. देशात 543 सदस्य संख्या असलेल्या लोकसभेत काँग्रेस सारख्या स्वतंत्र लढ्याचा इतिहास सांगणाऱ्या पक्षाला अवघ्या 52 जागा मिळाल्या आहेत. तर राज्यातील 288 सदस्य संख्या असलेल्या विधानसभेत काँग्रेसला फक्त 44 जागांवर समाधान मानावे लागल्याने काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नैराश्य आले होते. काँग्रेस परिस्थिती निर्माण झाली होती. हे नैराश्य दूर करण्यासाठी आणि तालुक्यातील कार्यकर्त्यांना नवचैतन्य देण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. कार्यकर्त्यांना उत्साहित करण्यासाठी मोदी आणि शहांवर जोरदार टीकास्त्र डागण्यात आले. अखेर शेवटी केंद्रातील भाजप सरकार शेतकरी विरोधी असल्याचे सांगून काँग्रेस पदाधिकाऱ्यांकडून मेळाव्याची सांगता करण्यात आली. ही नेते मंडळी हा काय आपल्याला पुन्हा जवळ बोलवा की काम करा, या माध्यमातून पुढे या अशा पद्धतीने संघटन करा, मी तुमची कामं करेल असं आपल्याला लवकर काही कोणी सांगत नाही. परंतु आमदार बाळासाहेब थोरात आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक कार्यकर्त्याला बरोबर घेत आहेत, आपण तिकडे जवळ बोलवतात, त्यांचे प्रश्न मार्गावरचे काम करतात, याचबरोबर आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या संधी उपलब्ध करून देण्याचे काम करतात. आणि मग आपण या नेतृत्वाचा उपयोग करून घेतला पाहिजे. त्यांच्या माध्यमातून आपल्याला संधी मिळणार आहे, आपल्या संधीच्या माध्यमातून आपल्या सर्वसामान्य माणसाची कामं त्या ठिकाणी होणार आहे आणि आपण या सगळ्या गोष्टीच्या पद्धतीनं योग्य प्रकारचं जर नियोजन केलं तर भविष्य काळामध्ये खऱ्या अर्थानं या देशामध्ये 150 वर्ष ज्या काँग्रेस पक्षाची स्थापना झालेली आहे, ज्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य माणसाचं संपूर्ण देशामध्ये एक वेगळ्या प्रकारचं सर्व गोष्टीमध्ये अतिशय घट्ट असं नातं निर्माण केलेलं आहे, त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं उद्याच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना या ठिकाणी संधी आहे. आणि त्या संधीच्या माध्यमातून आपण जर विचार केला, आदरणीय रोहिणी साहेब तुम्ही विचार करा, या देशामध्ये आज भाजपचं सरकारचं सरकार, या देशामध्ये भाजपचं सरकार असताना या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्या मतदारसंघामध्ये गुजरातच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब थोरांच्या वरती जबाबदारी टाकली. प्रतिनिधी संजय मोरे, मायभूमी न्यूज, पारनेर. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.